आज आपण स्क्रॅचच्या एडिटरमध्ये एखाद्या कार्टूनला ॲरो कीजचा वापर करून मागे पुढे किंवा वर खाली कसे हलवता येते ते पाहू। या ठिकाणी मी स्क्रॅचचा ऑफलाईन एडिटर वापरत आहे। तुम्ही जर याचा ऑनलाईन एडिटर वापरत असाल तर ब्राउझरमध्ये MIT स्क्रॅचच्या वेबसाईटवर जाऊन तेथे पहिल्यांदा लॉग इन करा, म्हणजे तुम्ही केलेले प्रोग्राम तुम्हाला सेव करून ठेवता येईल। आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा एक नवीन फाईल उघडू। आपण स्क्रॅचमध्ये एक नवीन फाईल उघडतो त्यावेळी आपल्याला बाय डिफॉल्ट येथे एक मांजराचे चित्र दिसते, तर आपण याच मांजराच्या चित्राचा वापर करणार आहोत। या मांजराच्या चित्राला आपण माऊसच्या पॉइंटरने सिलेक्ट करून हवे तिथे हलवू शकतो आणि कुठेही ठेवू शकतो, पण प्रोग्राम रन केल्यानंतर प्रोग्रामिंगच्या माध्यमातून जर याला हलवायचे असेल तर आपल्याला तिथे कोडिंग करून तसे करावे लागते। सगळ्यात पहिल्यांदा आपण एक इव्हेंट घेऊ ग्रीन फ्लॅगचा आणि त्याच्यानंतर कंट्रोलमधून आपण एक फॉरएव्हर लूप घेऊ आणि त्याच्यानंतर एक इफ देन ब्लॉक घेऊ। आपल्याला ॲरो की प्रेस केल्यानंतर या कार्टून हलवायचे आहे, त्यासाठी आपल्याला सेन्सिंग ब्लॉकमधून की प्रेस्ड या नावाचा ब्लॉक निवडायचा आहे आणि हा ब्लॉक आपण इफ देन ब्लॉकमध्ये आणून ठेवू। सगळ्यात पहिल्यांदा आपण राईट ॲरो की याच्यामधून निवडू। याच्या मध्यभागी एक ड्रॉपडाऊन मेनू आहे, तो प्रेस केल्यानंतर आपल्याला एक मेनू दिसतो आणि या ठिकाणी मी राईट ॲरो निवडतो। तर या ठिकाणी इफ की राईट ॲरो प्रेस्ड देन, मग काय करायचे? तर पहिल्यांदा आपल्याला या कार्टूनची दिशा ठरवावी लागेल। या कार्टूनची दिशा स्क्रॅचमध्ये उजव्या बाजूला 90 डिग्रीजची असते, डाव्या बाजूला -90 डिग्रीजची असते, वरच्या बाजूला 0 डिग्रीजची असते आणि खालच्या बाजूला 180 किंवा -180 डिग्रीज अशी असते। तर आपल्याला राईट ॲरो की प्रेस केल्यानंतर याला उजव्या बाजूला पॉईंट करायची आहे, तर आपण पॉईंट इन डायरेक्शन 90 घेऊ। 90 डिग्रीज हा उजव्या बाजूलाच आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याची थोडीशी हालचाल करू। मूव 10 स्टेप्स या ठिकाणी 10 च्या ऐवजी आपण 4 स्टेप्स निवडू। आता मी जर राईट ॲरो की प्रेस केली तर हे कार्टून उजव्या बाजूला सरकलेले आपल्याला दिसून येते। आता हीच गोष्ट आपण दुसऱ्या ॲरोसाठी पण करू। आपण या कोड ब्लॉकला डुप्लिकेट देखील करू शकतो। पहिल्यांदा मी हा कोड ब्लॉक सिलेक्ट करतो आणि राईट क्लिक करून डुप्लिकेट करतो आणि याला मी याच्या खाली आणून ठेवीन। आता राईटच्या ऐवजी मी येथे लेफ्ट ॲरो निवडीन। इफ लेफ्ट ॲरो प्रेस्ड देन पॉइंट इन डायरेक्शन -90, म्हणजे डावीकडे। मूव 4 स्टेप्स हे आपण तसेच ठेवू। तर या ठिकाणी आपल्याला हे कार्टून डावीकडे फ्लिप झालेले दिसून येते। त्याच्यानंतर परत आपण हा कोड ब्लॉक डुप्लिकेट करू आणि अप ॲरो या ठिकाणी निवडू आणि त्यानंतर आपण डाऊन ॲरोसाठी परत एकदा याला डुप्लिकेट करू आणि येथे आपण डाऊन ॲरो निवडू। अप ॲरोसाठी पॉइंट इन डायरेक्शन असेल 0 आणि डाऊन ॲरोसाठी असेल पॉइंट इन डायरेक्शन 180। आता आपण हा कोड एक्झिक्यूट करून पाहू। डावीकडे, वर आणि खाली। आता याच्यानंतर आपण याला एक ॲनिमेटेड इफेक्ट द्यायचा प्रयत्न करू। त्याच्यासाठी या कार्टूनचे 2 कॉस्ट्युम्स आहेत, म्हणजे 2 वेगवेगळे ॲक्शन्स आहेत, ते आपण निवडण्यासाठी लुक्स ब्लॉक्समधून नेक्स्ट कॉस्ट्युम हा ब्लॉक निवडू।
आणि हा आपण पहिल्या इफ ब्लॉक इफ देन ब्लॉक मध्ये ठेवून पाहू। तर या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला जात असताना एक ॲनिमेटेड इफेक्ट दिसतो। तर आपण हा नेक्स्ट कॉस्च्युमचा ब्लॉक प्रत्येक इफ देन ब्लॉकमध्ये ठेवू। आता या ठिकाणी उजवीकडून डावीकडे जाताना हा जो कार्टून आहे तो उलटा झालेला आपल्याला दिसतो। तर याला असे होऊ नये म्हणून आपण सिलेक्ट रोटेशन स्टाईल निवडू शकतो। याच्यामध्ये तीन ऑप्शन्स आहेत, लेफ्ट टू राईट, डोंट रोटेट आणि ऑल अराउंड। तर पहिल्यांदा लेफ्ट किंवा राईट मुवमेंटसाठी आपल्याला लेफ्ट राईट रोटेशन स्टाईल निवडायची आहे। तर आपण ही सेट रोटेशन स्टाईल पहिल्या ब्लॉकमध्ये ठेवू आणि असे केल्यानंतर काय होते आपण पाहू। आता या ठिकाणी हा जो कॅट आहे तो उलटा न होता सरळ डाव्या बाजूला वळलेला आपल्याला दिसून येतो। आता आपण वर आणि खाली जायचा प्रयत्न करू। तर रोटेशन स्टाईल ही फक्त लेफ्ट टू राईट असल्यामुळे हा कॅट जो आहे तो उभा जसाच्या तसाच वर जात असलेला दिसतो। तर आपल्याला याचा चेहरा जर वरच्या बाजूला हवा किंवा खालच्या बाजूला हवा असे जर वाटत असेल तर आपल्याला अप एरो आणि डाऊन एरोसाठी याची रोटेशन स्टाईल परत बदलावी लागेल, किंवा तुम्हाला हे जर असेच ठेवायची असेल तर तुम्ही तसेही करू शकता। अप एरोच्या खाली आपण सेट रोटेशन स्टाईलचा ब्लॉक आणू आणि या ठिकाणी मी ऑल अराउंड हा ऑप्शन निवडतो आणि आता आपण पाहू। उजवीकडे, डावीकडे, वर आणि खाली। आता हा कार्टून ज्या बाजूला जात आहे त्या बाजूला त्याचा चेहरा वळलेला आपल्याला दिसून येतो। तर अशा रीतीने आपण स्क्रॅचमध्ये कुठल्याही कार्टूनला एरो कीजच्या मदतीने त्याची हालचाल आणि त्याची दिशा बदलणे आणि तसेच त्याच्या ॲनिमेटेड हालचाली करणे या गोष्टी करू शकतो। या व्हिडिओमध्ये जो कोड आपण वापरलेला आहे तो तुम्हाला परत एकदा पाहायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून माझ्या ब्लॉगवरच्या आर्टिकलमध्ये याचे चित्र पाहू शकता। त्या ठिकाणी या कोडचे स्क्रीनशॉट दिलेले आहे। तर आता आपण इथेच थांबू। पुढील व्हिडिओमध्ये आपण स्क्रॅचमध्ये आणखीन कुठल्या गमती जमती करता येतात ते पाहू।